वेलकम फ्रेंड वन सेकंड टू अनादर व्हिडिओ तर हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओमध्ये शिक्षक भरतीबद्दल काय अपडेट आहे ते बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये सर्वात महत्त्वाचे आणि खूप आनंदाची बातमी आहे काय आहे बघा उपमुख्यमंत्री कार्यालय जे आहे म्हणजे उपमुख्यमंत्री महोदयांचं जे कार्यालय आहे तिथून एक पत्रक जारी करण्यात आलं होतं कालच्या तारखेमध्ये पत्र असं होतं माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी खालील नमूद केलेल्या विषयांबाबत संबंधितांची बैठक आयोजित करण्यात यावी असे निर्देशित केले आहे दिनांक होता सात सहा दोन हजार बावीस म्हणजे आजच्या तारखेला वार आहे मंगळवार आणि वेळ होती सकाळी अकरा वाजून पंधरा वाजता म्हणजे सव्वा अकरा वाजता बैठक जी आहे ती सुरू होणार होती आज आणि ही जी बैठक आहे त्या बैठकीचं स्थळ बघा माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या समिती कक्ष सव्वा मजला मंत्रालय मुंबई आणि ही जी बैठक आहे आज पार पडलेली आहे या बैठकीमध्ये सात जे विषय होते त्या विषयावर चर्चा होणार होती त्या सात विषयांपैकी एक विषय जो होता तो ता शिक्षक, शिक्षक होता शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरण्यासाठी पूर्वीप्रमाणे परवानगी देणे हा एक विषय होता आणि बाकीचे सुद्धा विषय होते त्या तर त्या संदर्भात बैठक पार पडलेली आहे आजच्या तारखेमध्ये तर काय निर्णय घेण्यात आला बैठकीमध्ये बघूया पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बेल ऑन करा तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ तर काय आहे बातमी बघा उच्च शिक्षण व शालेय शिक्षण विभागातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासंदर्भात किंवा प्रश्नासंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आले आहेत व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा आणि काय काय निर्णय घेण्यात आलेले आहे उच्च शिक्षण असेल किंवा शिक्षण विभाग असेल त्या संदर्भात ते, ते पूर्ण नीट आणि काळजीपूर्वक आहे का तर उच्च शिक्षण विभागासंदर्भात काय निर्णय घेण्यात आले बघा वरिष्ठ महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापकांच्या भरती संदर्भात शासन निर्णय दिनांक बारा अकरा दोन हजार एकवीस अन्वये उच्चस्तरीय समितीने मान्य केलेल्या दोन हजार अठ्ठ्याऐंशी सहाय्यक प्राध्यापक पदे भरण्यास त्वरित परवानगी दिली जाईल असा निर्णय घेण्यात आला तसेच तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांना म्हणजे आपण ज्याला सी एच बी बेसिस म्हणतो क्लास अवर बेसिस प्रति तास एक हजार रुपये मानधन देण्यास आजच्या बैठकीत तत्त्वत मान्यता देण्यात आली तसेच तासिका तत्वावर कार्यरत प्राध्यापकांना दरमहा मानधन देण्यात यावे असे निर्देश अजितदादांनी उच्च शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले म्हणजे एक प्रकारचं सी एच बी बेसिसवाल्यांसाठी आणि प्राध्यापकांसाठी जे सी एच बीवर काम करत आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे की इथून समोर जे आहे ते मानधन वाढवण्यात आलेलं आहे नंतर ग्रंथपाल व शारीरिक शिक्षक संचालकांच्या सर्व रिक्त जागा त्वरित भरण्यात याव्या असा निर्णय सुद्धा घेण्यात आला आता बघूया शालेय शिक्षण विभागा संदर्भात काय निर्णय घेण्यात आला किंवा काय निर्णय घेण्यात आले सर्व मूल्यांकन पात्र अघोषित शाळांची यादी घोषित करणे नंतर कायम विनाअनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या तसेच विना अनुदान तत्वावर परवानगी दिलेल्या शाळांपैकी मूल्यांकन झालेल्या परंतु अघोषित असलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालयातील तुकड्या अनुदानास पात्र करणे हे दोन विषय अजितदादांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवण्यास सांगितले तसेच नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर कार्यरत कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनेबाबत त्वरित कार्यवाही करा असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे तर टप्प्याटप्प्याने अनुदान म्हणजे वीस टक्के चाळीस टक्के जे अनुदान आहे तर त्याच्या संदर्भात आता समोरची बातमी बघा खूप महत्वाची आहे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे दोन महिन्यात भरा असे निर्देश अजितदादांनी शालेय शिक्षण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले तर हे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जे आहे त्यांच्यासाठी चांगली आणि आनंदाची बातमी आहे की समोर जे आहे तर दोन महिन्याच्या आतमध्ये शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची जी पदभरती आहे ती पूर्ण करा असे आदेश किंवा असा निर्णय जो आहे दिलेलं आहे मान्य उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे आहेत यांनी नंतर समोर बघा उच्च शिक्षण विभागाच्या बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय उदयजी सामंत यांनी व्ही सीद्वारे सहभाग घेतला म्हणजे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला तर शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीस मंत्री माननीय वर्षाताई गायकवाड आमदार विक्रमजी काळे नंतर अमर सिंहजी पंडित नंतर अमरावती येथील श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री हर्षवर्धन देशमुख मुक्टा शिक्षक संघटनेचे सचिव प्राध्यापक सुनील मगरे आदींसह संबंधित विभागाचे मुख्य सचिव प्रधान सचिव व अन्न संबंधित अधिकाऱ्यांची या प्रसंगी उपस्थिती होती तर ही होती आजची सर्वात महत्वाची बातमी तर लवकरात लवकर, लवकर जे आहे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदभरती होणार आहे आणि प्राध्यापक पद भरतीला भरती जी मान्यता दिलेली आहे जी पदसंख्या आहे दोन हजार अठ्ठ्याऐंशी ती सुद्धा लवकरच भरण्यात यावी याच्या संदर्भात सुद्धा निर्णय झालेला आहे तर ही होती आज झालेली मंत्रिमंडळाची बैठक आणि याच्यामध्ये घेण्यात आलेले हे निर्णय तर आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमंत्रिंना सुद्धा सांगा आणि विशेष म्हणजे हा जो व्हिडिओ आहे जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नवीन नवीन अपडेट्ससाठी सबस्क्राईब करा सोबत सोबत नोटिफिकेशन बिल ऑन करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल थँक्यू सो मच टेक केअर बाय बाय